पुणे बेंगलोर महामार्गावर पान मसाला गुटखा टेम्पो पोलिसांनी पकडला. पुणे बेंगलोर महामार्गावर गांधीनगर पोलिसांनी पाठलाग करत उचगाव हद्दीत टेम्पोसह 33,44,168 रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा रविवारी 26 सप्टेंबर रोजी जप्त केला. टेम्पो चालक जमीर हरुण पटेल वय 38 राहणार बैल बाजार रोड मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 सुमारास गुटख्याची पोती घेऊन टेम्पो MH50N1709 हा राष्ट्रीय महामार्गावरून कागलहून कराडकडे जात असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस आकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक नियुक्त करून या टेम्पोची माहिती दिली. या पथकाने पाळत ठेवून उचगाव येथे सापळा रचला. उचगाव महामार्गावर खनिजवळच्या पेट्रोल पंप नजीक टेम्पोचा पथकाने पाठलाग केला व तो पकडून त्यातील मुद्देमाल ताब्यात घेतला. सुमारे 21,44,168 रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखूची पोती व 12 लाखाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला. करवीरचे पोलीस उपअधीक्षक RR पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन या मोठ्या कारवाईचे कौतुक केले. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्या पथकाने केलेली ही कारवाई सर्वात मोठी आहे. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.